तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूर मध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये दार कंपाउंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर आज पंढरपूर येथे सर्वपक्षीय विविध शेतकरी संघटना यांच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून हा मोर्चा तहसील कार्यालयावर येऊन धडकला. या मोर्चात प्रामुख्याने दुष्काळ जाहीर करावा, उजनी व वीर धरणातून शेतीला पाणी सोडावे, चारा डेपो सुरू करावे, जालना येथील लाठीचार्ज घटनेची चौकशी करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशा मागण्यांसाठी हा मोर्चा होता. या मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. हा मोर्चा तहसील कार्यालय येथे आला असता तहसीलदार पंढरपूर यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. चेअरमन अभिजित पाटील यांनी सरकारवर टीकेचे आसूड ओढत दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्या मांडल्या. यावेळी बोलताना पहा काय म्हणाले चेअरमन अभिजित पाटील. आज जनाक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सर्व पक्षीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी संघटना, सर्व नेतेमंडळी, मनसे, सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. आज सोलापूर जिल्ह्यात 4 महिन्यापैकी 3 महिने पाऊस पडलेला नाही आणि 72 दुष्काळापेक्षा देखील कमी पाऊस पडला असल्यामुळं खऱ्या अर्थानं आज आवश्यकता आहे ते दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या उपाययोजना त्वरित सुरू करणं. मग लाईट बिल माफ असेल, शेतसारा माफ असेल, शैक्षणिक फी माफ असेल, कर्जमाफी असेल, अशा बऱ्याच गोष्टी करणं, उपाययोजना. मग जनावरांना चारा डेपो चालू करणं, छावण्या चालू करणं, मागेल त्याला चारा देणं, अशा या मागण्या करत असताना दुधाचा भाव आज जो 34 रुपये कपातीचा तो 38 रुपये करावा, कारण जनावराच्या आज वैरणीचा प्रश्न गंभीर होतो आहे आणि त्या ठिकाणी 38 रुपये दुधाचा भाव करावा, ह्या प्रमुख मागण्या करत असताना आज त्या ठिकाणी नदीला, कॅनलला, उजनी धरणातून पाणी सोडलं पाहिजे आणि नदीकाठची गावं, कॅनलच्या कडे जे असणारी पाणीपुरवठा योजना बंद पडल्यात. आज त्या ठिकाणी ऊस जे उभे आहेत ते ऊस आज 2 ते 2,500 कोटीचा ऊस सोलापूर जिल्ह्यात आहे आणि जर हे पाणी नाही मिळालं तर त्या ठिकाणी 2 ते 2,500 कोटीचं नुकसान होणार आहे. त्यामुळे हे पाणी अत्यंत आवश्यक आहे. आज धरणामध्ये 72 TMC पाणी असताना देखील आज त्या ठिकाणी पाणी सोडलं जात नाही आणि मग वरून 8 ते 10,000 क्युसेक्स पाणी धरणामध्ये येतं आहे आणि मग आम्हाला नदी आणि कॅनाला 8 ते 10,000 क्युसेक लागणार आहे. तर ही पाणी सोडलं पाहिजे. आज +16% धरण आहे. 0 असताना देखील पाणी 2002 साली सोडलं गेलं होतं. उजनीच्या वरच्या 14 धरणातनं 2-2 TMC पाणी खाली आलं तर नक्की आपलं उजनी धरण भरेल. आज 123 TMC पैकी 72 TMC पाणी आपल्याला आहे. उपयुक्त साठा 9 TMC आहे. मग आपल्याला पाणी सोडायला हरकत नाही तर पाणी त्वरित सोडावं आणि या दुष्काळजन्य परिस्थितीला मात देण्यासाठी पाण्याचा दिलासा द्यावा. हेच बरोबर निरा भाडगरचं पाणी आज तिसंगी सोनके तालात सोडून त्या ठिकाणी टेल टू हेड जे आहे त्यापैकी रांजणी असेल, आनवली असेल, त्या ठिकाणी भोवाळी, उंबरगाव, काशेगाव इथपर्यंत पाणी पोचलं पाहिजे आणि ते पाणी पोचवण्यासाठी खऱ्या अर्थानं टेलला पाणी जाईपर्यंत NRBC पाणी पूर्ण दाबानं त्या ठिकाणी सोडावं अशी देखील आम्ही त्यानिमित्तानं मागणी केली. आणि काल परवाच जे आपल्याला देखील कल्पना आहे आंतरवलीमध्ये जालन्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडली ज्यामध्ये माझ्या मराठा समाजाच्या बांधव 10 बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते आणि मग 10 बांधव उपोषणाला बसलेले असताना त्या ठिकाणी 2 नाही तर 4 पोलिस पाठवण्याची आवश्यकता होती. पण तिथं 2,500 पोलिसाचा फौजफाटा का पाठवला आणि कुणी पाठवला ह्याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे. मग 10 आंदोलनकर्ते त्या ठिकाणी लोकशाही माध्यमातून उपोषण करतायत, मग सरकार यांना का घाबरलं? हा सगळ्यात मुळात मोठा प्रश्न आहे की या 10 आंदोलनकर्त्याला का घाबरलं आणि मग त्यांच्या धरपकड करून त्यांना दवाखान्यात हलवण्याच्या नावाखाली आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला आणि मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज, गोळीबार, त्या ठिकाणी अश्रुधुळाच्या कांड्या, अमानुषपणे माता भगिनींना मारण्यात आलं. तर या जे आदेश दिले त्या सगळ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरती त्वरित कारवाई करावी आणि मराठा समाजाला टिकेल असं कायमस्वरूपी मराठा आरक्षण त्या ठिकाणी द्यावं
धनगर समाजाला आरक्षण द्यावं अशा प्रमुख मागण्या त्या ठिकाणी आम्ही आजच्या निवेदनातून दिल्यात. 10 तारखेला शासन आपल्या दारी येणार आहे असं आम्हाला कळालंय. जर शासन आपल्या दारी येत असेल तर त्या ठिकाणी पाणी कॅनलला नदीला त्या ठिकाणी चारा डेपो दुधाचा भाव आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सोडवून शासनानं आमच्या दारी यावं. कारण आमचं काम केलं तरच तुम्हाला आमच्या दारात येता येईल आणि जर शासनाने त्याबाबत भूमिका नाही घेतली तर आम्ही 15 दिवसानंतर त्याच्यावरती आम्ही बसून त्यावरती ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन कसं करायचं त्याबाबत आम्ही निर्णय घेऊ. पंढरपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल जिथे आता नवजात बालकांपासून 18 वर्षापर्यंतच्या बालकांवर होतील मोफत उपचार. होय, तळागाळातील गोरगरिबांना फायदा मिळावा यासाठी आपल्या डॉक्टर देवकाते यांच्या चिरंजीव हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा फुले योजनेअंतर्गत पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आमच्याकडील सुविधा नवजात अर्भकासाठी NICU म्हणजेच सुसज्ज असा अतिदक्षता विभाग, लहान मुलांसाठी PICU म्हणजेच अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या हृदयरोग तपासणीसाठी 2D इको कार्डिओग्राफी, लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटर, सोबतच गेली 40 वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर श्रीकांत देवकाते आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त उच्च शिक्षित बालरोग तज्ज्ञ डॉक्टर ओजस देवकाते तसेच बाल आणि नवजात अर्भक तज्ज्ञ डॉक्टर प्रेरणा देवकाते यांच्या नव्या ज्ञान आणि तंत्रज्ञानानी सुसज्ज आपले हॉस्पिटल चिरंजीव हॉस्पिटल. संपर्क पत्ता: डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल, भक्ती मार्ग, पंढरपूर, जिल्हा सोलापूर. संपर्क मोबाईल 99705041492 आणि 98607727005.